मराठी वाट्यांबाबतची डेडलाईन फक्त मुंबईसाठी, इतर ठिकाणी जबरदस्तीने कारवाई केल्यास रस्त्यावर उतरू व्यापारी संघटनेचा इशारा। कोयनेचं पाणी शेतीला मिळावं अशी मागणी, पाणी प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढू, अजित पवारांचं महत्त्वाचं विधान। ब्रह्मदेव जरी समोर आला तरी 2024 मध्ये सांगोलामधून विधानसभा निवडणूक लढवणारच, अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची घोषणा। निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांचं बर्थडे सेलिब्रेशन, राजकीय वैर बाजूला सारत प्रतापराव जाधवांना शिंगण्यांना भरवला केक। वंचितनं सोबत यावं ही आमची नेहमीच भूमिका, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचं विधान। स्वराज्य संघटनेनं सभा उधळल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल, प्रकाश शेंडगेंचा इशारा। 2000 नोटा बदलण्यासाठी नवी मुंबईत तोबा गर्दी, आरबीआय कार्यालयासमोर लावल्या रांगा। नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये सर्वांना चारी मुंड्या चित करून पुन्हा भगवा घेऊन येऊ, गुलाबराव पाटील यांचं जळगावमध्ये वक्तव्य। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत तातडीनं प्रशासक नेमण्याची स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी, 1100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। जायकवाडीत पाणी आल्यानं जालन्यात जल्लोष, गावागावात शेतकऱ्यांनी फटाके फोडत व्यक्त केला आनंद। गोंदियात 40 हून अधिक धान खरेदी केंद्रावरून धान खरेदीला सुरुवात, 1 दिवसात 11,464 क्विंटल धान खरेदी। महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या 14 गावांमध्ये तेलंगणा विधानसभेचा प्रचार जोरात, 14 गावांमधील 3,500 मतदार तेलंगणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी करणार मतदान। चंद्रपूरच्या जुना वरोरा नाका रेल्वे ओव्हरब्रिजचा चुकीच्या उतारामुळे पुन्हा एकदा अपघात, मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं 4 गाड्यांना धडक। अमरावतीच्या आष्टा परिसरात समृद्धी महामार्गावर चालकाला झोप लागल्यानं कार दुभाजकाला धडकून अपघात, अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। नमस्कार, मी विशाल परदेशी, महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। त्यांना जाणून घेऊ आता या क्षणापर्यंत आपल्या अवतीभोवती नेमकं काय घडलंय, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जरांगे पाटील आमने सामने, वाचाळवीरांची संख्या वाढत असल्याचा अजितदादांचा जरांगेंना टोला। अंतरवालीतील दगडफेक प्रकरणी अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाला अटक, अटकेच्या कारवाईनंतर जरांगे पाटील आक्रमक, हा अन्याय असल्याची जरांगेंची खोटसत प्रतिक्रिया। मी काही लेचा पेचा माणूस नाही, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही, अमित शहांच्या भेटीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विरोधकांना स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे चांगले फोटोग्राफर, मात्र आता आम्हालाही काय टिपायचं ते कळतं, फडणवीसांचा ठाकरेंना टोला। कोण म्हणतं सरकार स्थिर नाही, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकारचं चांगल्या पद्धतीने काम सुरू, अजित पवारांचं सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर। तरुणांना ड्रग्सच्या विळख्यात अडकवणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी, अजित पवारांचं मोठं विधान। मनसेची दादागिरी सहन करणार नाही, मुंबई सोडून राज्यात इतर ठिकाणी कारवाई केल्यास रस्त्यावर उतरू, मराठी वाट्यांच्या मुद्द्यावरून व्यापारी संघटना आक्रमक। ऑक्सिजन प्लांट आर्थिक घोटाळा प्रकरणी रोमिन छेडाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, ईओडब्ल्यूचा युक्तिवाद कोर्टानं केला मान्य। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची गगन भरारी, बंगळुरूत स्वदेशी तेजस फायटर जेट मधून उड्डाण।
चला सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील आमने सामने आलेत. अलीकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढल्याचा टोला अजित पवारांनी लगावला. अजित पवारांना मनोज जरांगे पाटलांनी काय उत्तर दिलं पाहूयात हा रिपोर्ट. अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आता आरक्षणावरून संघर्षाची ठिणगी पडली. आधीच आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत, तर दुसरीकडे ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका यासाठी मैदानात उतरले. दोन्ही बाजू त्यांचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यासाठी प्रतिस्पर्धी नेत्यांवर आगपाखड करत आहेत. त्यामुळे राज्यातल्या तणावात भर पडत चालल्यामुळे अजित पवारांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. काही काही बाबतीमध्ये काही जणांचं आपण त्याला वाचाळवीर म्हणू शकतो अशा पद्धतीनं कुठेतरी एखाद्या शब्दाने समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही ह्याबद्दलची काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे. वाचाळवीरांची संख्या वाढल्याचा अजित पवारांनी लगावलेला टोला योग्य ठिकाणी बसला, कारण मनोज जरांगे पाटलांनी त्यावर तातडीनं प्रतिक्रिया दिली. कंट्रोल केलंय आम्ही, त्यांच्याच माणसाला त्यांनी समज दिली तर चांगलं होईल. आम्ही कंट्रोल केलंय परंतु त्यांच्या माणसं थांबत नाहीये, त्याला आम्ही तरी काय करणार. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसंच कुणी अरे केलं की कार्य करणं असं सध्या सुरू आहे, मात्र ही आपली संस्कृती नाही असं सांगत अजित पवारांनी नेत्यांचे कान टोचले. आता अजित पवारांनी दिलेला सल्ला सर्वच नेते कितपत ऐकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर मराठा धनगरांना आरक्षण देण्यासाठी चर्चा करून मार्ग काढू असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. राजकारण समाजकारण गांभीर्याने गॉसिपवरती जाऊन आपण सगळ्यांनीच म्हणजे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी तर जास्ती जबाबदारीने बोललं पाहिजे. आणि मला विचाराल तर आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय संवेदनशीलपणे महाराष्ट्राच्या सरकारनी त्याच्यासाठी सेशन बोलवलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्यांच्या मागण्यांबद्दल अतिशय संवेदनशीलपणे चर्चा झाली पाहिजे. त्या चर्चेला पूर्ण ताकदीने आम्ही तयारी आहोत आणि आमचा पाठिंबाही राहील. ते देत असताना ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये टिकलं पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये देत असताना एकदा पृथ्वीराज बाबाच मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आम्ही लोकांनी दिलं होतं, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु दुर्दैवानी ते हायकोर्टात टिकलं नाही. पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यावर त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी दिलं, ते हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीममध्ये टिकलं नाही. अशा पद्धतीनं ते घडलं आणि मग त्याच्यातनं त्या घटकाला असं वाटतं, त्या समाजाला असं वाटतं की बाबा आम्हाला काही हे खेळवतायत का राज्यकर्ते. आणि त्याच्यातनं जे निर्णय घेतात त्यांच्याबद्दल पण समज गैरसमज निर्माण होतात. स्वतः राज्याचे प्रमुख यांना त्यांनी एकनाथराव शिंदे साहेबांनी अशा पद्धतीचा प्रयत्न सरकारचा स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांचा चाललेला आहे. त्यांनी काही समित्या पण नेमलेल्या आहेत. अंतरवाली सराटीतील दगडफेक प्रकरणात अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाला अटक करण्यात आली. अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष असलेला ऋषिकेश बेद्रे हा मनोज जरांगे पाटलांचा जवळचा सहकारी असल्यानं अटकेला महत्व प्राप्त झालंय. तर हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी नोंदवली. पाहूयात हा रिपोर्ट. अंतरवाली सराटीमध्ये 1 सप्टेंबरला मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता, तर पोलिसांवर दगडफेक झाली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बेद्रेसह 3 जणांना अटक केली. या प्रकरणी आरोपींना 2 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गोंदी शिवारात पोलिसांनी अटकेची पहिली कारवाई केली. अंतरवाली सराठी घटना में 3 अक्यूज्ड को अरेस्ट किया है. टेक्निकल एविडेंस और उनके वहाँ के प्रेजेंस के हिसाब से उन पर कार्रवाई की गई है. इन 3 अक्यूज्ड में जब उनको अरेस्ट किया गया तो एक ऋषिकेश बेद्रे के सर्च के दौरान, बॉडी सर्च के दौरान उसके पास से एक गावठी पिस्टल और 2 लाइव राउंड्स मिले हैं. आरोपी ऋषिकेश कैलास बेद्रे हा बीड जिल्ह्यातल्या गेवराईचा रहिवासी आहे. याआधी अनेक आंदोलनात त्याने सहभाग घेतला. ऋषिकेश बेद्रे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा गेवराई तालुका अध्यक्ष आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणात ऋषिकेश पहिल्या दिवसापासून सहभागी झाला होता.
पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट तोडफोड प्रकरणात बेदरेवर गुन्हा दाखल झाला होता, मात्र या प्रकरणात निर्दोष सुटका झाली होती. प्रत्येक मोर्चात बेदरे याचा सहभाग होता. संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनातही बेदरेचा सहभाग होता. सर्व तपास पोलीस यंत्रणा कुठल्याही प्रकारे कुणाचाही दबावाला न काही घाबरता करतील आणि त्याच्यातून वस्तुस्थिती सगळी पुढे येईल. ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर कडक शासन केलं जाईल. ऋषिकेश बेदरेच्या अटकेवर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तो आंतरवालीतल्या एकाही कार्यकर्त्याचा दोष नाही, आमच्यावरतीच हल्ला झालेला आहे आणि सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही हे गुन्हे मागे घेतो, कुणाला अटक करणार नाही. मग सरकारनं अटक करणं म्हणजे ही सरकारचा नेमका डाव कोणता? 1 सप्टेंबरला पोलिसांनीच आमच्यावर हल्ला केला होता आणि आता अटकही आम्हालाच होत असल्याची भावना जरांगे पाटलांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे ऋषिकेश बेदरे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष असल्यानं सत्ताधारीही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी आहेत का, ही चर्चा सुरू झाली. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना. पुढे बघत पडळकर काय म्हणतात. बाबासाहेबांचं नाव घ्यायला तयार नाही पण आरक्षण पाहिजे असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. आरक्षण मागताय तर बाबासाहेबांचं नाव का घेत नाहीत असा सवाल त्यांनी केला आणि काही पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी निर्माण केलेला माणूस आरक्षण मागतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान द्यायला आणि त्यांचं नाव घ्यायला तयार नाही असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता टीका केली. आम्ही न्यायालयात पण लढतोय, आम्ही रस्त्यावरची पण लढाई लढतोय आणि आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला संविधानात दिलेलं आरक्षण आहे आणि म्हणून या महाराष्ट्रात आणि देशात धनगरांचा एक साहेब आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब एकच साहेब आहेत आपले. आता काही पुरोगामी नेते महाराष्ट्रात त्यांनी काही जातीयवादी फिलावडी या राज्यात तयार केल्या आणि ते आरक्षण मागतायत पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सन्मान पण करत आहे आणि ते बाबासाहेबांचं नाव पण घ्यायला तयार आहे पण आरक्षण पाहिजे. बाबासाहेबांचं नाव आम्ही घेणार नाही आणि कसं चालेल असलं आम्ही बाबासाहेबांच्या मुळ आहोत हे आम्ही मान्य करतो. गोपीचंद पडळकर यांनी धनगर बांधवाची फसवणूक करणं सोडून दिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या उठाठेवी करण्याचं कारण गोपीचंद पडळकर यांना नाही, मराठा समाज त्यासाठी समर्थ आहे. हिंगोलीत रविवारी ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता आणि त्यावर ओबीसी मेळावा समितीचे मुख्य संयोजक डॉक्टर बी डी चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. कोणामध्ये धमक असेल तर सभा उधळून दाखवावी, आम्ही त्यांना बघून घेऊ असा इशारा त्यांनी दिला. आमचं त्यांना खुला आव्हान आहे, तुम्ही आम्हाला धमकी देऊ नका. खरंच जर तुमच्यामध्ये धमक असेल तर आमची सभा तुम्ही उधळून दाखवावा, बघूत पुढे काय करायचं ते. आम्ही काही हात टेकून नाही, आम्ही तुमच्या वाटेला चालणं जा येत नाही. तुम्ही जाणूनबुजून काहीतरी विषय काढायचं, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करायचे, भांडणं निर्माण करायचे, हे धंदे नेत्यांनी आता बंद केलं पाहिजे असं आमचं मत आहे. तर हिंगोलीमधील ओबीसी मेळाव्याची तयारी सुरू असून मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं विजय वडेट्टीवारांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी राजीनामा देण्याची भूमिका घेतली, मी देखील ओबीसींसाठी लढण्याची तयारी केली असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत. आम्हाला कोणाचं नुकसान करायचं नाही, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. हिंगोली मेळावा आहे, कदाचित भुजबळ त्या मेळाव्याला असतील, तुम्ही त्या मेळाव्यात जाणार आहात का, काय सांगा? खरं तर त्या मेळाव्याला पूर्वी त्याची तयारी जी केली होती ती तयारी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांनी केली आणि मधामध्ये आम्ही जरा आमची काही भूमिका विशद केली होती. परंतु मला 2 दिवसापासून हजारो ओबीसी बांधवांनी मला फोन करून विनंती केली किंवा फोन करून मला त्या मेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहावे अशी आमच्या सगळ्या
ओबीसी नेत्यांनी सुद्धा माझ्याकडे इच्छा व्यक्त केली, त्यामुळे मी हिंगोलीच्या मेळाव्याला उद्या जाणार आहे. एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन आणि दुसरीकडे अजित पवारांना झालेली डेंग्यूची लागण, यामुळे मागील काही दिवसात महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. आजारातून उठताच अजित पवारांनी केलेल्या दिल्लीवारीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलनं प्रत्युत्तर दिलंय. डेंग्यूचं कारण पुन्हा तापलं राजकारण. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही, अजित पवारांनी टीकाकारांना सुनावलं. काँग्रेसचा मात्र अजित पवारांवर पुन्हा प्रहार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी कराड दौऱ्यावर होते. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी नतमस्तक होत अजित पवारांनी यशवंतरावांना अभिवादन केलं. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या आजारपणावर संशय उपस्थित करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. मी लेचा बेचा नाही म्हणत त्यांनी टीकाकारांना सुनावलं. मला डेंग्यू आजार झालेला होता आणि त्याच्यात माझे 15 दिवस त्या आजारामध्ये गेले. दुर्दैवाने त्यावेळेस मी कधी कधी टीव्ही बघायचो, पेपर वाचायचो, तर आजार राजकीय आजार वगैरे मला नेहमीच वाईट वाटतं. मी नेहमी पत्रकार मित्रांना पण सांगतो, मी काही असला लेचा पेचा माणूस नाहीये. मधी मी अमित भाईंना पण भेटायला गेलो होतो, तेव्हा पण तक्रार करायला गेले. तक्रार करणं माझ्या स्वभावात नाही. अजित पवारांनी राजकीय आजारपणाचा आरोप फेटाळून लावला असला तरी काँग्रेसनं मात्र अजित पवारांच्या या दाव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मराठा ओबीसीत भांडणं सुरू असतानाच तुम्ही दिल्लीला जाता तर लोक प्रश्न विचारणारच असा टोला लगावलाय. तर विजय वडेट्टीवारांनीही सत्ताधाऱ्यांमध्ये सारं काही आलबेल नसल्याचा चिमटा काढलाय. डेंग्यूचा आजार असताना दिल्लीमध्ये जाणं ते लोकांना न जम होणारं झालं. त्याच्यामुळे राज्यामध्ये जेव्हा अस्थिरता चाललेली होती, दोन समूहामध्ये भांडण चाललेलं होतं, अशा वेळेसच आपल्याला होतं आणि मग त्याच्यातच आपण दिल्लीत जातात. तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावंच लागेल लोकांना. नाही, आलवेल असावं त्यांच्या बोलण्यातून, पण राज तिघांच्याही मध्ये आलवेल आहे का? आलबेल आहे का? आलवेल असेल आलबेल आहे का हा प्रश्न, त्याचं उत्तर कदाचित ते देऊ शकले असतील तर असते तर बरं झालं असतं. तसं फाईली अडवा आणि एकमेकाची जिरवा असा उद्योग सर्रास या सरकारमध्ये सुरू आहे. एकंदरीतच ऐन मराठा आरक्षणाचं आंदोलन तापलेलं असतानाच अजित पवार आजारी पडले. त्यानंतर त्यांनी आजारपणातून उठताच आधी शरद पवार आणि नंतर अमित शहांची भेट घेतली. अजित पवारांच्या या भेटीगाठींवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आणि आता अजित पवारांनीच विरोधकांचे हे आरोप फेटाळले असले तरी राजकीय आजारपणावरून सुरू झालेलं राजकारण तूर्तास तरी थांबण्याची शक्यता कमीच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पूर्ववत राज्यातील सरकारविषयी गेल्या काही दिवसांपासून सतत भविष्यवाणी केली जाते. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात अस्वस्थतेमुळे जनतेचं नुकसान होत आहे, 200 आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं. 200 आमदारांचा पाठिंबा असणारं सरकार स्थिर नाही असं कसं म्हणू शकतो असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. मी आज महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थता आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं नुकसान होत आहे. 200 आमदारांचं एक सरकार आहे पण ते स्थिरपणा नाही देत, याच्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होतं आहे आणि मायबाप जनतेचंही नुकसान होतं आहे. आणि जेव्हा मी दिल्लीतून हे पाहते, पाटील साहेब आणि मी दिल्लीत असतो त्याच्यामुळे आम्हाला दिल्लीत सगळा डेटा मिळतो प्रत्येक राज्यात काय चाललंय. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा जो विकास आहे त्याचा वेग खूप कमी झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय आणि हे अतिशय चिंताजनक आहे. आणि हा राजकीय नाही, हा एक सामाजिक विषय होऊ शकतो पुढे. स्थिर सरकार नाही कोण म्हणलं? स्थिर सरकार नाही कसं? 200 आमदारांचा पाठिंबा असणारं सरकार स्थिर नाही असं कसं म्हणतो? आमदारांची सुनावणी वेगवेगळ्या कोर्टात चालली आहे. प्रतिपक्ष एक मिनिट मी सांगतो, प्रत्येकाचं वेगवेगळं काम चाललेलं आहे. सरकारचं सरकारी काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री
विकासाला महत्व देतात। अनेकदा कुणी काही त्यांच्याबद्दल बोललं तर ते म्हणतात की बाबा त्या गोष्टीला महत्व देता मी डेव्हलपमेंटला महत्व देऊन पुढे चाललेलो आहे आणि मी आत्ताच तुम्हाला साधारण काय चाललेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाला आपल्या आपल्या न्याय मागण्याचा अधिकार आहे। त्याच्यात कुणी सुप्रीम कोर्टात गेलंय, कुणी हायकोर्टात गेलंय, कुणी विधानसभा अध्यक्षांच्याकडे गेलंय, कुणी निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे। ज्याला कुणाला जो काही अधिकार आहे त्याच्याबद्दलचा न्याय द्यायचा आणि ज्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे असा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय। उद्धवजी स्वतः फोटोग्राफर आहेत मात्र मी एक सामान्य माणूस आहे, ते त्यांच्या नजरेतून पाहतात, मी माझ्या नजरेने पाहतोय, काही गोष्टी आम्हालाही आता टिपता येतात आणि त्या आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो, असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावलाय। जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनाला फडणवीसांनी भेट दिली आणि त्यावेळी ते बोलत होते आणि याच प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती आणि त्यावेळी एकेकाळी कमळासोबत वाघ होता असं विधान ठाकरेंनी केलं होतं, त्या विधानाला फडणवीसांनी उत्तर दिलंय। आपल्या शहरामध्ये जे काही वाईल्ड लाईफ आहे पॉलिटिक्समध्ये ते फोटोग्राफीच्या लायकीचं राहिलेलं नाही आहे, ये जो है वो असली दुनिया है आणि एक फोटो तिथला जो आहे कोपऱ्यातला दोन टायगर लिली मेरी पुरानी याद जरा ताजा होगी, एक जमाना था अभी आपने लिली के साथ टाइगर लिया, एक जमाना था लोटस के साथ भी टाइगर था। अरे कमला बरोबर वाघ होता ना कधीतरी 25-30 वर्ष होता, आता वो नहीं है अभी। मला सगळेच फोटो आवडलेले आहेत, उद्धवजी स्वतः एक फोटोग्राफर आहेत त्याच्यामुळे ते फोटोग्राफरच्या नजरेने पाहतात, मी एक सामान्य माणूस आहे त्याच्यामुळे मी सामान्य माणसाच्या नजरेने पाहतो, पण शेवटी काय ते ज्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतात योग्य टप्प्यात आल्यावर काय काय टिपायचं याचा आम्हाला देखील सराव आहे, त्यामुळे त्या त्यावेळी तेथे आम्ही टिपतो। मुंबई ठाणे पालघरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या सगळ्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 23 नोव्हेंबरला राजस्थान दौऱ्यावर होते। भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत शिंदेंनी सहभाग घेतला होता आणि यावेळी शिंदेंच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले होते। या बॅनरवर शिंदेंच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आला होता। यावरूनच उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला। हिंदू हृदय सम्राट वादावर ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं, मात्र सध्या तरी वाद काही शमण्याची चिन्ह नाही आहेत। या देशाच्या जगामध्ये हिंदू हृदय सम्राटी फक्त एकमेव शिवसेना म्हणून बाळासाहेब आता ती उपाधी तुला कोणाला वाटत सगळ्या लोकांना राजकारणात गाडण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावरती आपल्या शिवसेनेत येत आहेत हे फार महत्वाचं आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकरांनी दिला होता। या प्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे तुपकरांनी आंदोलन करू नये अशी नोटीस बजावण्यात आली होती। तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। अखेर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीनंतर तुपकरांना अटक करण्यात आली। दरम्यान बुलढाण्यात तुपकरांच्या अटकेचे पडसाद उमटले। एका समर्थकाने पोलीस स्टेशनसमोर गळफास घेण्याचा प्रयत्न केला तर एका कार्यकर्त्याने मोबाईल टॉवरवर चढून कारवाईचा निषेध केला। यानंतर महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ओझोन